नमस्कार मित्रांनो, octopuspal.com क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं यूट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठी भाषेतून. सर्व HD व्हिडिओज, सुमारे 350 फिल्म्स, वेगवेगळ्या कोर्स साठी 5 पेक्षा अधिक प्लेलिस्ट, तेव्हा पाहत रहा, शिकत रहा डीटीपी ऑनलाईन. फाउंटन फिलवर आधारित आता आपण एक जॉब पाहणार आहोत. त्यासाठी एक पॉलिगॉन आपण घेतला. पॉलिगॉन काढत असताना कंट्रोल कीचा वापर केला म्हणजे तो सुसम येईल. पॉलिगॉनच्या बाजू सुमारे 32 आपण वाढवून घेतल्या. शेप टूलचा उपयोग करून त्यांना अंतर्वक्र आपण करत आहोत. शेप टूलनेच काही बाजू सिलेक्ट करून टू कर्व या ऑप्शनचा आपण वापर केल्यास या सर्व बाजू एकदाच वक्र होतील. शेप टूलचा अशा प्रकारे वापर करून आपण एक सुंदर फूल तयार करू शकतो. फिल टूल मधून फाउंटन फिल हा पर्याय आपण ऑन करून लिनियर फिल हा प्रकार या फुलासाठी आता आपण वापरत आहोत. रंगाचं ग्रेडेशन रोटेट करून घेण्यासाठी अँगलच्या ऑप्शनमध्ये 90 डिग्रीचा आकडा भरून ओके या बटनावर आपण क्लिक करत आहोत. हा आकार तयार झाल्यावर आपण याला बाजूला ठेवलेला आहे. सोबत दाखवल्याप्रमाणे दोन वर्तुळ इथे आपण काढत आहोत. या दोन वर्तुळांना शिफ्ट की सोबत सिलेक्ट करून इंटरसेक्शन ही कमांड आता आपण वापरत आहोत. इंटरसेक्शन झाल्यानंतर या दोघही वर्तुळांचं काम संपलेलं आहे म्हणून आता मी ते डिलीट करत आहे. सोबत दाखवल्याप्रमाणे परत दोन वर्तुळ काढून एका वर्तुळात काळा रंग आणि दुसऱ्या मोठ्या वर्तुळात पांढरा रंग मी भरत आहे. या दोघही वर्तुळांच्या कॉम्बिनेशनला मी ग्रुप करत आहे. तयार झालेल्या या पाकळीला परत फाउंटन फिल या फॅसिलिटीचा वापर करून आपण डोळ्यासारखा इफेक्ट मिळवलेला आहे. तयार झालेल्या या संपूर्ण ग्राफिक्सला परत एकदा आपण ग्रुप करून घेत आहोत. हेच ग्राफिक्स आता आपण कॉपी करून परत पेस्ट करत आहोत. तयार झालेले ग्राफिक्स मिरर फंक्शनद्वारे आपण मिरर करून घेतलं, म्हणजेच परावर्तित छायाचित्राप्रमाणे करून घेतलं. हे कॉम्बिनेशन परत आता आपण बाजूला ठेवून दिलं. तोंडाचा आकार तयार करण्यासाठी समोर दाखवल्याप्रमाणे दोन वर्तुळ आपण काढून घेतली. त्यासाठी कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही या कमांडचा मी उपयोग केलेला आहे. ही दोन्ही वर्तुळे वेल्ड कमांडच्या सहाय्याने आपण जोडून घेतली. तयार झालेला नवीन शेप परत आपण कॉपी करून पेस्ट करून घेत आहोत. ग्रे कलरच्या आकाराने
खालच्या आकाराला आपण ट्रिम करून घेत आहोत. तयार झालेल्या खालच्या आकारात आपण व्हाईट कलर फिल करत आहोत. हा आकार पुढे येण्यासाठी शिफ्ट पेज अप या कमांडचा मी वापर करत आहे. नवीन झालेला आकार आता आपण ग्रुप करून घेत आहोत. आपल्या सोयीप्रमाणे हा आकार पेजच्या मध्यभागी ठेवून याचा फुल स्क्रीन व्ह्यू आता आपण पाहत आहोत. अशा प्रकारे फाउंटन फिलचा कल्पकपणे वापर करून एका कार्टूनच्या तोंडाचा जॉब आपण पूर्ण केलेला आहे. अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्या, आम्ही ते जरूर बनवू. व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा. त्यासाठी पाहत राहा, शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन. धन्यवाद.